पारनेर तालुक्यातील रुचकर आणि खमंग जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या निघोज येथील हॉटेल जत्राची दुसरी शाखा अळकुटी येथे सुरू झाली असून दुसऱ्या शाखेचे उद्घाटन आज मंगळवार दिनांक 13 जुलै रोजी सकाळी 10 वाजता पारनेरचे आमदार निलेश लंके व मातोश्री साखराबाई भुकण यांच्या शुभ हस्ते झाले. व्हेज व नॉनव्हेज जेवणासाठी हॉटेल जत्रा पारनेर तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे. या उद्घाटन प्रसंगी अळकुटीचे सरपंच बाबाजी भंडारी, रांद्याचे सरपंच संतोष काटे, पाडळीचे सरपंच भाऊसाहेब डेरे, महेश शिरोळे, माजी सरपंच साहेबराव बोरुडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव दत्ता गाडगे, पारनेर तालुका कार्याध्यक्ष बाबाजी वाघमारे, भीमाजी डेरे, प्रफुल्ल शिरोळे, सुनील गायकवाड, संतोष दरोडे, हॉटेल जत्राचे मालक प्रवीण भुकण, सुशांत वरखडे, गणेश भुकण, ओंकार रसाळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. अल्प उपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी आमदार निलेश लंके यांनी हॉटेल जत्रासाठी काही शुभेच्छा दिल्यात पाहुयात. येते आणि आमचे मार्गदर्शक या गावचे सरपंच बाबाजी भंडारे, पलीकडचे पाडळे गावचे आदर्श कर्तृत्ववान सरपंच भाऊसाहेब डेरे, आमचे महेश रवासू या भागाचे संतोष रवासू, परिवारावर किती प्रेम असावा हे आमच्या साहेबरावांनी ऐकून शिकलं पाहिजे. परंतु सीएनजी झाली आणि मग आज वरचा आज बघितली उपस्थिती म्हणजे खरंच मानलं तुम्हाला. आणि या ठिकाणी सर्वजण आमचे भुकण परिवार प्रेम करणारे आमचे सर्व आकुटी असून निघत परिसरातील सर्व आमचे सहकारी असून या ठिकाणी मला एक या परिवाराचा अभिमान आहे की व्यवसाय कसा करावा की या परिवारातून शिकलं पाहिजे. आणि एकदम चिकाटी चिकाटी आणि व्यवसायाला हॉटेल व्यवसायाला जे जे गुण लागतात ते गुण सर्व आमच्या प्रवीण असू किंवा आमच्या दोन्ही भावात तिथे दोन्ही पण गुण आढळून येतात. कारण डोक्यात बरोबर तोंडात साखर नेहमी एखादा चिडून जरी बोलला तरी ते हसतच बोलणार. आणि त्या ठिकाणी निघोजसारख्या ठिकाणी सुद्धा इतका चांगला व्यवसाय केला की त्या परिसरात जाता हॉटेल म्हणलं की भुकण परिवाराचं नाव घेतलं जातं. त्यामुळं त्यांना मी धन्यवाद देतो की पण आधी दुसरी शाखा होत असताना या परिवारातील आमचे ज्येष्ठ गुरुवारी आमचे प्रवीणचे वडील ही आजचं ही शाखेचं उद्घाटन पाहण्यासाठी या ठिकाणी नाही तर सुद्धा काळामधल्या काळात हृदय आजाराने त्यांचं निधन झालं तर त्यांना एक या मी याच्या ह्या शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांना सुद्धा आदरांजली अर्पण करतो. आणि आमच्या प्रवीण आणि त्या दोन्ही बंधूला या व्यवसायाच्या सदीच्या शुभेच्छा देतो. सर्व उपस्थितांच्या वतीने आमच्या नगरपालिका विधानसभामधल्या संघ सर्व माझे भागवतीच्या वतीने सदीच्या शुभेच्छा देतो. आमचं राम खुश आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, अळकुटी.